मानसरंग नाट्य महोत्सवाचं परिवर्तन संस्थेच्या माध्यमातून आयोजन केलं जातंय. मराठी रंगभूमी दिन आहे 5 नोव्हेंबरला. त्या दिवशी द बॉक्स या थिएटरमध्ये दुपारी 2 वाजल्यापासून संध्याकाळी 8 पर्यंत हे मानसरंग नाट्य महोत्सव आहे. एका बाजूनं समाजातले मानसिक आरोग्याचे प्रश्न वाढतायत, ताणतणाव वाढतायत, अस्वस्थता वाढतीये, या पार्श्वभूमीवरती समाजात मानसिक आरोग्याविषयी बोललं जावं, त्याविषयी प्रबोधन केलं जावं यासाठी एक मानसरंग शिष्यवृत्ती परिवर्तनतर्फे देण्यात आली होती. ज्याला क्षितिज दाते, अभिजित झुंजारराव आणि सचिन शिंदे या तिघांना ती शिष्यवृत्ती दिली होती. अतुल पेठे जे ज्येष्ठ नाट्यकर्मी आहेत त्यांच्या संकल्पनेमधनं या मानसरंग नाट्य महोत्सवाची सुरुवात झाली आहे. त्यांना मानसिक आरोग्याच्या विषयी नाटक करण्याविषयीचं एक प्रशिक्षण देण्यात आलं होतं आणि त्यातून उभी राहिलेली 3 नवीन कोरी नाटकं या मानसरंग नाट्य महोत्सवामध्ये दाखवली जाणार आहे. आणि त्यानंतर गावोगावी ही नाटकं नेऊन 1 तासाचं नाटक आणि त्यानंतर त्या नाटकाविषयी मानसिक आरोग्याच्या अनुषंगाने चर्चा अशा स्वरूपाचा हा प्रकल्प आहे. राजीव नाईक, डॉक्टर मोहन अगाशे, अंजली जोशी अशा सगळ्या, डॉक्टर फणसळकर अशा सगळ्यांचा सपोर्ट या प्रकल्पाला मिळालेला आहे. बजाज ऑटोच्या CSR मधनं त्याला आर्थिक सहकार्य मिळालेलं आहे. महाराष्ट्रात कदाचित होणारा हा मानसिक आरोग्य आणि नाटक याविषयीचा असा पहिलाच उपक्रम आहे आणि लोकांनी जास्तीत जास्त प्रमाणात त्यात सहभागी व्हावं अशी मी अपेक्षा आहे.